सिडकोच्या विविध नोडमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या समस्यांविषयी महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष बी के राजे यांनी संघटनेच्या व कामगारांच्या प्रतिनिधींसोबत आमदार प्रशांत ठाकूर यांची शुक्रवारी भेट घेतली. कामगारांच्या हक्कांसाठी नेहमीच मी सोबत असून लवकरच याविषयी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणे यांची भेट घेऊन या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मागणी केली जाईल असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी आश्वासन दिले. सिडको घनकचरा व्यवस्थापनाची सेवा येत्या काही दिवसात पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्यात येण्याची शक्यता आहे. सिडको आणि पनवेल महापालिका यांच्या हस्तांतरणाच्या वादात सफाई कामगारांचे भवितव्य अंधारात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देण्यात आले. याबाबत आपण लवकरात लवकर सिडकोचे MD भूषण गगराणी यांची भेट घेऊन कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सिडकोच्या बरोबर गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रामुख्यानं त्याच्याही आधी वारंवार चर्चा करून देखील काही गोष्टींच्या बाबतीत न्याय मिळाला नाही. त्यावेळेला त्यांना त्या बाबतीत कोर्टात जावं लागेल आणि त्यामुळे कोर्टामध्ये जाऊन अशा पद्धतीने न्याय मिळवायला लागणं खऱ्या अर्थानं दुर्दैवी आहे. कारण कोर्ट हे अशी एखादी गोष्ट की जी कायद्याच्या संकल्पनेमध्ये क्लिष्ट आहे त्यावेळेला कामाला आली तर समजू शकतं, पण जी गोष्ट निसर्गदत्त आहे तर त्याच्यासाठी कोर्टामध्ये जाऊन न्याय मागायला लागणं हे चुकीचं आहे. पण ही परिस्थिती आता उद्भवलेली तर आहेच. अशा वेळेला मी सिडको प्रशासनाला आवाहन करेन, मी सिडकोचे MD सन्माननीय भूषण गगराणीजी यांची भेट घेईन आणि मी त्यांना विनंती करेन की या संदर्भामधल्या कामगारांच्या ज्या मागण्या आहेत, न्याय मागण्या आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून तातडीनं पावलं उचलली पाहिजे. उद्याच्या भविष्यकाळामध्ये हे कर्मचारी महापालिकेला सेवा द्यायला सुरुवात करतील, कामं ही महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येतील, पण त्यावेळेला या परिसरात काम करणारे कर्मचारी आहेत. जर ते नियमानुसार काम करतायत आणि ते चांगल्या स्वरूपाची सेवा देत आहेत तर याच कर्मचाऱ्यांना तिथे कायम ठेवलंच पाहिजे. हा आग्रह प्रकल्पग्रस्त म्हणून निश्चितपणानं त्यांच्याबरोबर मी राहणार आहे आणि त्या संदर्भामध्ये येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जेव्हा ज्या ज्या पातळीवरती चर्चा आणि वेगवेगळ्या माध्यमातून काम करावं लागेल ते करण्याच्यासाठी मी सन्माननीय BK राजे साहेब यांच्यासोबत आहे, आपल्या संघटनेच्या सोबत आहे. या संघटनेला मनापासून शुभेच्छा देतो.